नमस्कार, मी विजय निकम. तन्वीरने सुरू केलेल्या या सुंदर उपक्रमाअंतर्गत मी आपल्याशी संवाद साधतोय. माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यासंबंधीच्या आठवणी सांगायला सांगितलेत मला त्याने. मंडळी, ज्या सिनेमातलं मी गाणं तुम्हाला सांगणार आहे तो सिनेमा माझ्या जन्माआधीचा होता, त्यामुळे तो सिनेमा मला बघता आला नव्हता बरेच वर्ष. ऐकून मात्र होतो त्या सिनेमाबद्दल. तो सिनेमा आहे प्यासा. लहानपणीपासून माझं वाचन तसं बऱ्यापैकी होतं आणि जेव्हा हा सिनेमा मला वाटतं दूरदर्शनवर बघता आला मला, तेव्हा हा सिनेमा कळण्यासाठी किंवा आवडण्यासाठी म्हणा किंवा त्याचा तुमच्यावर योग्य तो परिणाम होण्यासाठी म्हणा, लागणारं जे सामाजिक भान आहे ते मला बऱ्यापैकी यायला लागलेलं होतं. आणि त्यामुळे समाजातलं हे भयाण वास्तव, समाजातला हा भ्रष्टाचार, समाजातली ही दुतोंडी विचारसरणी, या सगळ्याबद्दल एक प्रकारचे वेदना आणि राग, संताप असं माझ्या मनात दाटून यायचा तो काळ होता. आणि त्याच काळात नेमका अशाच तऱ्हेच्या भावना व्यक्त करणारा हा सिनेमा माझा बघण्यात आला. आणि यातली ती दोन गाणी, पहिलं म्हणजे जिन्हे नाज है हिंद पर वो कहाँ है हे गाणं, आणि दुसरं म्हणजे ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. हा हा हा, ही दोन्ही गाणी काळजात घुसली म्हणायला हरकत नाही. जेव्हा त्या थिएटरचा मागचा दरवाजा उघडून गुरुदत्त दरवाजाच्या दोन्ही बाजूला हात टेकून असा उभा राहतो आणि ती प्रकाश योजना आणि ते गाण्याचे शब्द आणि तो सूर आणि थक्क झालेला सगळा तो प्रेक्षक वर्ग, रहमान, हे सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर आजही जिवंत आहे. आत्ता या संबंधी सांगण्याआधी पुन्हा मी ते गाणं दोनदा ऐकून घेतलं, काळजातच घुसलेलं गाणं. थँक्यू तन्वीर, तुझ्या या उपक्रमामुळे मला माझ्या आवडत्या गाण्याची पुन्हा एकदा आठवण आणि उजळणी करता आली. तुझ्या उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ये इंसान के दुश्मन समाज की दुनिया, ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया, ये इंसान के दुश्मन समाज की दुनिया, ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. हर एक जिस्म घायल, हर एक रूह प्यासी, निगाहों में उलझन, दिलों में उदासी, ये दुनिया है या आलमे बद हवासी, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी
जाए तो क्या है। यहाँ एक खिलौना है इंसान की हस्ती, ये बसती है मुर्दा परस्तों की बसती। यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है। ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है। जवानी भटकती है बदकार बनकर, जवान जिस्म सजते हैं बाजार बनकर। यहाँ प्यार होता है व्यापार बनकर, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है। ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है। ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है, वफा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है। ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है, वफा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है। जहाँ प्यार की कद्र ही कुछ नहीं है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है। ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है। नमस्कार, मी वायजे कबीर। सर, या भागात आपण नाट्य सिने क्षेत्रातील अभिनेते, लेखक, दिग्दर्शक विजय निकम सर यांच्याशी संवाद साधला। प्रत्येकाच्या मनात एक विशेष गाणं असं असतं की ज्या गाण्याची आपली एक विशेष आठवणी असते। अशीच गाण्यासंदर्भातील आठवण आणि आवडीचं गाणं आम्हाला पाठवा आणि तुम्ही सहभागी व्हा। सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समधील आमचा नंबर आणि मेल आय डी आहे, त्यावर ऑडिओ रूपात तुमची विशेष आठवण पाठवू शकता। धन्यवाद।